शिवरायांचा मृत्यू की खून, श्रीमंत पोकाटे, शिवचरित्र अभ्यासक संशोधक। अपयश आले तरी मोरोपंत, अण्णाजी, राहूजी, सोमनाथ थांबले नाहीत। नाना प्रकारचे शिवरायांना संपवायचेच हा पक्का निश्चय त्यांनी केला होता। त्या दरम्यान संभाजीराजे मोगलांकडून येऊन पन्हाळा येथे थांबले होते। हंबीरराव मोहिते ही रायगडावर नव्हते, मोरोपंतांना त्र्यंबके शराला पाठविले होते। अण्णाजी दत्तू रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाडात थांबला होता, तर गडावर राहूजी सोमनाथ हा ब्राह्मण अधिकारी होता, तोही या कटात सहभागी होता। राजांना कसल्याही परिस्थितीत ठार मारायचे हा कट मोरोपंत, अण्णाजी दत्तू, राहूजी सोमनाथ यांनी केला। रायगडाची संपूर्ण नाकेबंदी करण्यात आली, कसल्याही प्रकारचा सुगावा लागणार नाही याची दक्षता या तिघांनी घेतली। म्हणून या कटाचा संशय येऊ नये यासाठी मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो घटनास्थळापासून दूर थांबले होते। खून करणारा पाठीमागे कोणताही पुरावा राहणार नाही याची खबरदारी घेत असतो। या प्रसंगी राज्यातील अत्यंत महत्वाची माणसे रायगडावर नव्हती। संभाजीराजे शिवाजीराजांनी पन्हाळगडाच्या सुभेदारपदी नेमले होते। सेनापती हंबीरराव मोहिते तळबीड या ठिकाणी होते। तळबीड हे पन्हाळगडापासून जवळ तर रायगडापासून 250 किलोमीटर आहे। शिवाजीराजांच्या कुटुंबातील सर्व नातेवाईक पाचाडात होते। रायगडावर राहूजी सोमनाथ होता, तो क्रूर स्वार्थी पाताळयंत्री होता असा स्पष्ट उल्लेख शिवभारतात आहे। संदर्भ वासी बेंद्रे लिखित श्री छत्रपती संभाजी महाराज। या प्रसंगी सोऱ्याबाईवर प्रचंड दबाव होता, पण त्या असहाय असल्यामुळे कसलाही प्रतिकार करू शकल्या नाहीत। त्यावेळेस राजाराम फक्त 10 वर्षाचे होते। 3 एप्रिलचा दिवस उजाडला, राजांच्या भोवती ब्राह्मणांचे वलय होते। राहूजी सोमनाथाने गडावरचे सर्व दरवाजे बंद केले। गडावरची कोणतीही बातमी फुटू नये याची दक्षता राहूजी सोमनाथने घेतली होती। कदाचित शिवाजीराजांना या कटाचा सुगावा लागल्यामुळे शिवाजीराजांनी आप्त स्वकीयांना बोलावून घेण्यासाठी पत्रे पाठविली, परंतु ती पत्रे कोणालाही मिळाली नाहीत। कारण गडाची सर्व सूत्रे सोमनाथाच्या ताब्यात होती, त्यामुळेच गडावर ब्राह्मण मंत्र्यांनी शिवाजीराजांचा खून करण्याचा कट रचला। या प्रसंगी शिवाजीराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजांना ही बातमी समजणार नाही याची जबाबदारी घेण्यात आली। सरसेनापती आणि शिवरायांचे मेहुणे हंबीरराव मोहिते हे देखील अंत्यविधीला उपस्थित नव्हते। जवळ कोणीही नातेवाईक नव्हते। नातेवाईक नव्हते म्हणूनच सोयराबाईंनी प्रतिकार केला नसावा आणि हा खून सोयराबाईंनी केला अशी अफवा ब्राह्मणांनी उठविली। सत्ता प्राप्तीसाठी हे कृत्य सोयराबाईंनी केले असावे असे अनेकांना वाटले, कारण राजा रामाला लगेचच सर्व ब्राह्मण मंत्र्यांनी सिंहासनावर बसविले। पण सोयराबाईंनी राजा रामाला गादीवर बसविण्याचा आग्रह केला नव्हता। राजा राम 10 वर्षाचे असल्यामुळे आपल्या तंत्राने राज्यकारभार करावा असे नियोजन ब्राह्मण मंत्र्यांचे होते। शिवाजीराजांच्या खुनानंतर संभाजीराजांचा खून करायचा व नंतर लहान राजा रामाचा खून करायचा व सर्व सत्ता ताब्यात घ्यायची असा कुटील डाव ब्राह्मण मंत्र्यांचा होता। म्हणूनच ते संभाजीराजांना अटक करण्यासाठी गेले होते, पण हंबीरराव मोहिते यांच्या दूरदृष्टीमुळे हा अनर्थ टळला। हंबीरराव मोहिते हे राजा रामाचे सख्खे मामा होते, त्यामुळे ते आपणाला पूर्ण सहकार्य करतील अशी आशा ब्राह्मणांना होती। पण हंबीररावांच्या स्वराज्य निष्ठेमुळे दगाबाज ब्राह्मण मंत्र्यांनाच अटक झाली। ज्यावेळी महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा राजांचे वय फक्त 50 वर्षाचे होते। राजांना कोणताही असाध्य रोग नव्हता किंवा ते प्रदीर्घ आजारी नव्हते। राजांची प्रकृती निरोगी होती असा स्पष्ट उल्लेख कॉस्मादी गारडा या परकीय इतिहासकार करतो। वयाच्या 50व्या वर्षी राजांना नैसर्गिक मृत्यू येणे कदापिही शक्य नाही। राजांचे समाज परिवर्तनाचे कार्य रायगडावरील ब्राह्मण मंत्र्यांचा अंतर्गत विरोध। 3 एप्रिलचे गडावरील संशयास्पद वातावरण, महाराजांनी पाठविलेले पण न मिळालेले पत्र, राजांच्या घाईघाईने उरकून घेतलेला अंत्यविधी, ही बातमी कोणा नाही समजणार नाही याची अण्णाजी दत्तो, राहूजी सोमनाथ, मोरोपंत यांनी घेतलेली दक्षता
पराक्रमी विद्वान चारित्र्य संपन्न आणि ज्येष्ठ पुत्र संभाजी राजांऐवजी 10 वर्षाचा कनिष्ठ पुत्र राजा रामाला गादीवर बसविण्यामागची ब्राह्मण मंत्र्यांची भूमिका आणि संभाजी राजांचे सांत्वन करण्याऐवजी त्यांना कटक अटक करण्यास गेलेले अण्णाजी दत्तो मोरोपंत या सर्वच बाबींमुळे शिवाजी राजांचा ब्राह्मण मंत्र्यांनी खून केला हे सिद्ध होते. संभाजी राजांना अटक ठार करण्यास निघालेल्या मोरोपंत अण्णाजी प्रल्हादपंत या मंत्र्यांना वाटेतच हंबीरराव मोहितांनी अटक केली. संभाजी राजे रायगडावर गेले. त्यांनी सर्व मातांचे सांत्वन केले. या प्रसंगी सोयराबाईने शिवरायांना 20 दिले अशी अफवा होती. याची जाणीव कदाचित सोयराबाईंना सुरुवातीला नसावी, परंतु सोयराबाई निर्दोष होत्या हे सिद्ध करणारा एक भक्कम पुरावा आहे. संभाजी राजे 24 ऑगस्ट 1680 रोजी म्हणतात की सोयराबाई स्फटिकासारखे निर्मळ मनाची आहे. याचा अर्थ सोयराबाई निर्दोष तर होत्याच, पण संभाजी राजांना सोयराबाई आदरस्थानी होत्या. कुमंत्र्यांनी सोयराबाईला संभाजी राजांविरुद्ध भडकविण्याचा प्रयत्न केला होता. संदर्भ छत्रपती संभाजी 211 वासी बेंद्रे. सोयराबाई संभाजी माता पुत्रांचे संबंध खूप प्रेमळ होते. संभाजी राजांनी धाकट्या राजाराम या भावाला जीवापाड जपले. संभाजी राजांनीच राजारामाची नंतर 3 लग्ने करून दिली. ताराबाई मोहिते, राजसबाई गाडगे, अंबिकाबाई खानविलकर. याचा अर्थ संभाजी आणि सोयराबाई यांच्यामध्ये सत्तेसाठी कसलाही संघर्ष नव्हता. त्यांना सत्ताभिलाषी नव्हती, त्यामुळे सोयराबाईंनी शिवाजी राजांना 20 दिलेले नाही. सोयराबाई खून कटात अजिबात नाहीत याचा सरळ अर्थ राजांचा खून प्रल्हाद निराजी मोरोपंत अण्णाजी दत्तो या ब्राह्मण मंत्र्यांनी केला आहे हे निर्विवाद सत्य आहे. हे सर्व मंत्री खून कटाचे सूत्रधार आहेत. प्रत्यक्ष खुनाची अंमलबजावणी मात्र राहुजी सोमनाथ यांनी केली. आता आपण शिवाजी राजांच्या मृत्यूबद्दल देशी आणि परदेशी साधनांचा वापर करू. पुढील संदर्भ साधनांची चिकित्सा करण्यापूर्वी त्या साधनांचा काळ व करता याचाही विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठी आणि संस्कृत साधनांचे लेखक हे ब्राह्मण असल्यामुळे बऱ्याच सत्य शोधण्यास अडचणी येतात. तरी देखील अपराधीपणाची जाणीव संदर्भ साधनात प्रकर्षाने जाणवल्यामुळे राजांच्या खुनाचे महाकोडे सुटण्यास मोठी मदत झाली आहे. सुरुवातीला आपण अमराठी संदर्भ साधनांचा विचार करू. इंग्रजांचे पत्र. शिवाजी राजांचा मृत्यू रक्तातिसाराने झाला. पारशी कागदपत्र. मासिरे आलमगिरी साकी मुस्तेद खान. शिवाजी हे घोड्यावरून उतरले. त्यांना अति उष्मेमुळे 2 वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. भीमसेन सक्सेना औरंगजेबचा अधिकारी. शिवाजी राजे आजारी पडले. काही दिवसाच्या आजारानंतर ते मृत्यू पावले. खाफी खान मोगल साम्राज्याचा इतिहास. शिवाजी राजांनी जालन्यावर स्वारी केली, याच वेळी ते आजारी पडून ते मृत्यू पावले. निकोलाओ मनुची असे होते मोगल. शिवाजी राजे नेहमी मोहिमेवर फिरत, या दगदगीने थकून आणि रक्ताच्या उलट्या होऊन त्यांना मरण आले. डाक रजिस्टर डच कागदपत्र. शिवाजी राजांच्या दुसऱ्या बायकोने राजांवर विष प्रयोग केला असावा. डाक रजिस्टर 1680 पृष्ठ 724-29. संदर्भ परकीयांच्या दृष्टी. वरील संदर्भ साधने बातम्या किंवा अफवा एकूणच राजांच्या मृत्यूबद्दल लिहितात. वरील साधनांच्या लेखांपैकी कोणीही रायगडावर किंवा आसपास नव्हता, त्यामुळे वरील साधनांच्या लेखकांची साधने संदिग्ध अविश्वसनीय आहेत. शिवाजी राजांनी राजारामाचा विवाह 15 मार्च 1680 रोजी प्रतापराव गुजर यांची कन्या जानकीबाईशी लावून दिला. त्यानंतर 18 दिवसांनीच शिवाजी राजांचा खून झाला. 18 दिवसात राजे आजारी पडणे आणि आजार विकोपाला जाणे कदापिही शक्य नाही. वरील साधनांपैकी आलमगीरकार मुस्तेद खान मनुची आणि इंग्रज हे राजांना रक्ताच्या उलट्या झाल्या, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असे सांगतात. पण रक्ताच्या उलट्या का झाल्या हे त्यांना माहीत नाही. 20 दिल्यानेच उलट्या झाल्या. भीमसेन सक्सेना आणि खाफी खान
हे राजा आजारी पडून मृत्यू पावले असे सांगतात, पण आजारी का पडले हे त्यांना माहीत नाही। आजारी का होते हे देखील त्यांना खात्री लायक माहिती नाही। डाग रजिस्टर मध्ये मात्र विष प्रयोगाचा उल्लेख आहे, परंतु त्यांनीही अफवेवर विश्वास ठेवलेला असल्यामुळे ब्राह्मण मंत्र्यांनीच राजांना विष प्रयोगाने ठार मारले त्याऐवजी राजांच्या पत्नीचा उल्लेख केलेला आहे। सोयराबाईची अफवा होती, पण ब्राह्मण मंत्र्यांनीच राजांना विष प्रयोगाने ठार मारले हे डाग रजिस्टर निसंदिग्धपणे सिद्ध करते। आता आपण मराठी संस्कृत संदर्भ साधनांचा अभ्यास करू। या साधनांमध्ये समकालीन उत्तरकालीन साधने असे प्रकार आहेत। सुरुवातीला आपण उत्तरकालीन साधनांची चिकित्सा करू। 91 कलमी बखर, राजांना नव ज्वराची व्यथा झाली आणि राजे स्वामीस कैलासवासास झाला। दिग्विजय, सोयराबाईकडून राजांना विष प्रयोग झाला। चिटणीस बखर, ही बखर सोयराबाईवरच आरोप ठेवते। शिवभारत अपूर्ण काव्य जेधे शकावली, चैत्र शुद्ध पौर्णिमा शनिवारी 3 एप्रिल 1980 दिवसा 2 प्रहरी रायगडावर शिवाजीराजांचे निधन झाले। हंबीरराव मोहिते यांनी मोरोपंत पेशवे अण्णाजी पंत आणि प्रल्हाद पंतांना कैद करून पन्हाळगडावर संभाजीराजांकडे नेले। शिवापूर शकावली, चैत्र पौर्णिमेस शिवाजी राजे समाप्त झाले। चिटणीस बखर व शिवदिग्विजय 1818 सालची असल्यामुळे समकालीन नाही, पण सोयराबाईंनी विष प्रयोग केला हा उल्लेख आहे। याचा अर्थ राहुजी सोमनाथाने विष प्रयोग केला होता। ब्राह्मण मंत्र्यांनी राजांचा विष प्रयोगाने खून केला, पण सर्वच सोयराबाईने खून केला अशी अफवा पसरवली, म्हणूनच सोयराबाईने विष प्रयोग केला असे देशी व परदेशी लेखकांनी लिहिले। त्यांच्यापर्यंत अफवा पसरली होती, खरी घटना पोहोचली नव्हती। शिवभारतकार कविंद्र परमानंदचे अकाली निधन झाल्यामुळे कारतलब खानाचे उमरखिंडीतील युद्ध येथपर्यंतचाच उल्लेख आहे। जेदे शकावली, ही शकावली म्हणजे दैनंदिन असल्यामुळे स्पष्टीकरण नाही, त्यामुळे फक्त निधन झाले एवढाच उल्लेख जेदे शकावलीत आहे, पण त्यानंतर लगेच हंबीरराव मोहिते यांनी मोरोपंत अण्णाजी व प्रल्हाद यांना कैद केल्याचा उल्लेख आहे। त्यांनी खून केला म्हणूनच त्यांना अटक केली असा स्पष्ट अर्थ निघतो। म्हणजेच जेदे शकावली सुद्धा मोरोपंत अण्णाजी प्रल्हाद व राहुजी सोमनाथ यांनी खून केला असे सिद्ध करते। आता शेवटचे व अत्यंत महत्वाचे साधन म्हणजे सभासद बखर। या बखरीचा करता कृष्णाजी अनंत सभासद यांनी राजांच्या कारभारात स्वतः भाग घेतला होता, त्यामुळे त्या बखरीतील अतिरंजित व श्रद्धाळू भाग वजा केला तर बरीचशी वस्तुनिष्ठता आहे। सभासद मृत्यू बद्दल पुढील प्रमाणे वर्णन करतात। मग काही दिवसांनी राजास व्यथा ज्वराची झाली। राजा पुण्यश्लोक काल ज्ञान जाणे विचार, पाहता आयुष्याची मर्यादा झाली हे कळून जवळीक कारकून व हुजुरे लोक होते त्यामध्ये सभ्य लोक बोलावून आणले। बोलिले की तुम्ही चुकूर होऊ नका, हा तो मृत्यू लोकचा आहे। यामागे किती उत्पन्न झाले, किती गेले, आता तुम्ही निर्मळ सुखरूप बुद्धीने असणे, आता अवघे बाहेर बैसा। आपण श्रीचे स्मरण करीतो म्हणून अवघियास बाहेर बैसवले आणि राजीयांनी श्री भागीरथीचे उदक आणून स्नान केले, भस्म धारण करून रुद्राक्ष धारण केले आणि योगाभ्यास करून आत्मा ब्रह्मांडास नेऊन दशद्वारे फोडून प्राण केले। शालिवाहन शके 1602 रौद्रमान संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा शनिवार 2 प्रहरी काळ रायगडी झाला। त्यानंतर शिवदूत विमान घेऊन आले आणि राजे विमानी बसून कैलासास गेले। हे जड शरीर मृत्यू लोकी त्याग केला। राजाने देहावसन त्या दिवशी पृथ्वी कंप झाला, गगनी धूमकेतू उदेला, उल्कापात आकाशातून आला, रात्री जोड इंद्रधनुष्य निघाली, अष्टदिशा दिग्दाह होऊन गेला। श्री शंभू महादेवी तळ्याचे उदक रक्तांबर झाले, पाण्यातील मत्स्य बाहेर पडून आमासवाणी उदक झाले, ऐशी अरिष्टे झाली, पण राजेयांचे कलेवर चंदन काष्टेवर व बेल काष्टे आणून दग्ध केले। स्त्रिया
राज्यपालाच्या कारकून हुजूरी सर्व लोकांनी सांगितले की धाकटा पुत्र राजाराम क्रिया करावी. सर्वांनी खेद केला. राजाराम यांनी अत्यंत शोक केला. त्यानंतर उत्तर कार्य कनिष्ठांनी करावे असे सिद्ध केले. वडील पुत्र संभाजीराजे वेळेस नाहीत याचकरिता धाकट्याने क्रिया केली असे राजांचे चरित्र आख्यान उत्पन्न काळापासून देहा वसान वसनापर्यंत झाले. जिंजी येथे राजारामा सोबत असताना सभासदांनी बखर लिहिली. सभासद हे राजारामाच्या पदरी असल्यामुळे सोयराबाईवर तो आलेला होता त्याचा उल्लेख त्यांनी केलेला नाही. तसे सभासद हे स्वतः ब्राह्मण असल्यामुळे त्यांनी सत्यकथन करण्याचे टाळलेले आहे. सभासद हे देवभोळे असल्यामुळे प्रस्तुत चरित्रात अनेक ठिकाणी अतिरंजित आणि चमत्कारिक वर्णन सभासदांनी केलेले आहे. अपराधीपणाची भावना प्रखर झाली की अतिरंजित स्पष्टीकरण केले जाते. अपराधीपणाची केलेले जाते अस उदाहरणार्थ संत तुकारामांचा खून ब्राह्मणांनी केला हे लपविण्यासाठी ब्राह्मणांनी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले असे लिहून ठेवले. अगदी तसाच प्रकार राजांच्या बाबत घडलेला आहे. सभासदांनी केलेल्या वर्णनाचे आपण आता स्पष्टीकरण करू. शिवरायांना शिवाजी राजांना ज्वर झाला असे सभासद सांगतात. ज्वर झाला असताना राजांनी योगाभ्यास केला हे कदापि शक्य नाही. राजांनी आयुष्यात कधीही योग साधना केलेली नाही. मग 3 एप्रिल 1680 या दिवशीच राजांनी आत्मा ब्रह्मांडास लावणे व दशद्वारे फोडून प्राणत्याग करणे असे धांदात खोटे लिहिणे म्हणजेच राजांचा खून झाला हे सिद्ध होते. योग साधनेने शारीरिक व मानसिक संतुलन राहते या बाबत दुमत नाही. पण योग साधनेने मृत्यू अमरत्व सिद्धी मिळते या भाकड कथा आहेत. शिवाजीराजे काही गाभाऱ्यात बसून किंवा अरण्यात बसून योग साधना करणारे भोंदू महाराज नव्हते. कुटुंब स्वराज्य समाज वाऱ्यावर सोडून आत्मा ब्रह्मांडाला लावण्याचे देशद्रोही उद्योग महाराजांनी केले नाहीत. हातात तलवार घेऊन स्वराज्य निर्मिती या नियोजनासाठी आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग केला. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग साधना म्हणजे फक्त एका दिवसात साध्य होणारी साधना नव्हे. सभासद म्हणतात की राजांनी सर्व सभ्य जनांना बाहेर बसण्यास सांगितले. याचा अर्थ खून झाला. त्या प्रसंगी राजांजवळ एकही सभ्य किंवा जवळचा नातेवाईक नव्हता. महाराणी सोयराबाई राणी महालात होत्या. शिवाजी राजांचे घर म्हणजे 10 बाय 10 खोली नव्हे. शिपाई अधिकारी मंत्री सरदार आणि महाराणी यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालय आणि निवासस्थानाचीही व्यवस्था रायगडावर आहे. जिज्ञासूंनी रायगड अवश्य पाहावा. सोयराबाई स्फटिकाप्रमाणे स्वच्छ मनाच्या आहेत असा अभिप्राय संभाजी राजांनी शिवाजी महाराजांच्या खुनानंतर 5 महिन्यांनी दिलेला आहे. याचा अर्थ सोयराबाई निर्दोष म्हणजे सभ्य आहेत. आणि सभासद म्हणतात त्याप्रमाणे सोयराबाई खून झाला त्या प्रसंगी सभ्य असल्यामुळे राजांजवळ नव्हत्या. इतर सर्व नातेवाईक खाली पाचाडात होते. या संधीचा फायदा घेऊनच अण्णाजी दत्तो मोरोपंत यांनी राहुजी सोमनाथ मार्फत राजांना वीज देऊन खून केला. खुनाबाबत संशय येऊ नये यासाठी वेगवेगळ्या अफवा उठविल्या. शिवाजीराजे विमानात बसून कैलासास गेले असे सभासद म्हणतात. आणि लगेचच पुढील परिच्छेदात राजांच्या प्रेताचे दहन राजारामाने केले असे लिहितात. विमानात बसून कैलासास गेल्यानंतर पुन्हा अंत्यविधी करण्याची गरजच काय. म्हणूनच ब्राह्मणांनी बहुजन समाजाला कसलाही संशय येऊ नये यासाठी फार पूर्वी जड देह सूक्ष्मदेह आत्मा परमात्मा स्वर्ग नरक या कल्पना निर्माण केल्या. राजे विमानात बसून गेले असे सभासदाशिवाय कोणीही सांगत नाही. याचा अर्थ तुकाराम महाराजांप्रमाणेच राजांचा खून करून विमानाची कथा त्यांच्या चरित्रात घुसडण्यात आली. परिवर्तनाचे काम करणाऱ्या बहुजन समाजातील महापुरुषांना कशा प्रकारे संपविण्यात आलेले आहे असा अशा प्रकारे राहुजी सोमनाथाने राजांचा खून केला. राजांचा खून झाला नसता तर जगात राजांनी स्वातंत्र्य समता बंधुभाव प्रस्थापित केली असती. अशा विश्ववंद्य राजाचा खून करून ब्राह्मणांनी केवळ शिवाजी राजांचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे नुकसान केलेले आहे. निनाद बेडेकर सारखे लोक आजही पसरवित आहेत. अफवा शिवरायांच्या खुनामुळे रायगडावर पुन्हा तणावाचे आणि भीतीचे वातावरण होते ही बातमी फुटणार नाही याची पूर्ण दक्षता ब्राह्मणांनी घेतली होती. राजांचा खून झाल्याची बातमी समजली असती तर देशात एकही ब्राह्मण त्याही काळात बहुजन
समाजाने जिवंत ठेवला नसता, पण त्यांनी जनतेची दिशाभूल केली. राजांचा मृत्यू गुडघी रोगामुळे झाला अशी अफवा पसरविली. हीच बातमी सर्वदूर पोहोचली. पण मित्र हो, जगाच्या इतिहास पूर्वी आणि आज देखील गुडघी रोग कोणालाही झाल्याचे उदाहरण सापडत नाही. म्हणजेच ब्राह्मण डावपेच बदलतात, उद्देश बदलत नाहीत. राजांचा खून सोयराबाईंनी केला असाही प्रचार ब्राह्मणांनी सुरू केला. राजांचा मृत्यू अँथ्रॅक्सने झाला असाही अपप्रचार आज देखील निनाद बेडेकर सारखे राजांचे शत्रू करतात. इंडियन एक्सप्रेस, नोव्हेंबर 2001. म्हणजेच राजांचा खून करणारे खरे आरोपी निर्दोष सुटावेत यासाठी ब्राह्मणांनी अनेक अफवा पसरविल्या व आज देखील पसरवत आहेत. जनतेला खरे गुन्हेगार समजू नयेत यासाठी लक्ष वेधून जनतेची दिशाभूल करणे व आपण कसे निरपराध आहोत याचा आव आणण्यासाठी ब्राह्मणी प्रचार आज देखील वेगवेगळ्या वावड्या उडवत आहेत. संभाजी राजांना ठार मारण्याचा ब्राह्मणांनी 4 वेळा प्रयत्न. राजांचा खून केल्याबरोबरच राजा रामाला ब्राह्मणांनी सिंहासनावर बसविले, कारण राजाराम लहान होते. राजारामाला नामधारी राजा करायचे आणि राज्य कारभाराची सर्व सूत्रे हाती घ्यावायची आणि लवकरच राजारामाचाही काटा काढायचा असा डाव या मंत्र्यांचा होता. तर संभाजी हुशार, चाणाक्ष, पराक्रमी, धाडसी होते. म्हणून संभाजी राजांना अटक करण्यासाठी मोरोपंत अण्णाजी दत्तो पन्हाळगडाकडे निघाले. वाटेतच हंबीरराव मोहिते यांनी त्यांना अटक केली आणि संभाजी राजांचा रायगडावर अभिषेक केला. संभाजी राजे गादीवर येतात संभाजी राजांना ठार मारण्याचा ब्राह्मणांनी 4 वेळा प्रयत्न केला, पण 3 वेळा संभाजी राजांनी त्यांना माफ केले होते. 4th वेळेस संभाजी राजांनी सर्व ब्राह्मण मंत्र्यांना ठार मारले आणि शिवरायांच्या खुनाचा बदला घेतला. शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण या पुस्तकातून.